राहता शहरातील वीरभद्र विश्वस्त मंडळांची निवड प्रक्रिया कुठलाही गदारोळ न होता गेल्या 25 नोव्हेंबर रोजी शांततेच्या वातावरणात संपन्न झाली. प्रत्येक 5 वर्षांनी वीरभद्र देवस्थान ट्रस्टमध्ये नव्यानं विश्वस्तांची निवड करण्यात येते. आज सकाळी एकमतानं वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी साहेबराव निधाने यांची निवड करण्यात आली, तसेच उपाध्यक्षपदी सचिन बोठे यांची निवड करण्यात आली. या ट्रस्टचे माजी अध्यक्ष सागर सदाफळ यांच्या हस्ते व सर्व सदस्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. साहेबराव निधाने अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. याही ट्रस्टचे माजी अध्यक्ष सागर सदाफळ यांच्या हस्ते व सर्व सदस्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. साहेबराव निधाने अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्यांचा सत्कार सन्मान करत मनोगत व्यक्त केले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त निवृत्तीबणकर, चांगदेव गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, मिलिंद गाडेकर, जबाजी मेचे, रावसाहेब धुमसे, चांगदेव गिधाड, दिलीप वाघ, राजेंद्र गायकवाड, विजय सदाफळ, प्रवीण सदाफळ, सागर सदाफळ, डॉक्टर सुरेश बोठे, तसेच विजय बोरकर, गणेश बणकर, किसन गायकवाड, हभप चौधरी महाराज, भाऊसाहेब धुमसे, ज्ञानेश्वर गाडेकर, अनिल बोठे, संतोष लोंढे, महेश गाडेकर, ज्ञानेश्वर ताठे आदी मान्यवरांनी त्यांचा सन्मान केलाय. मी पहिल्यांदा गावचे होते ना अध्यक्ष साहेबराव नाना निधाने आणि सचिन रॉबोटी उपाध्यक्ष यांचं सगळ्या गावच्या वतीनं अभिनंदन करतो. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो शब्द दिला होता गेल्या होणाऱ्या उद्याच्या निवडीत आपण हे मोठ्या मनाने सगळ्या गावांनी माळी समाजाला अध्यक्षपद द्यायचं तो शब्द पाळण्यात आला त्याबद्दल मी सर्वस्वी सगळ्या ट्रस्टींचं अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट गावाला गाव पण जपायची जबाबदारी सर्वांची आहे, त्या ट्रस्टींचीच नाही तर सगळ्या गावची आहे. गावाचा एकोपा आणि गावाचं खेळमिळीचं वातावरण कसं राहील याचं सर्वांनी भान ठेवून पुढील कार्याला मी त्यांना दोघांनाही शुभेच्छा देतो व सर्व ट्रस्टींचे पण अभिनंदन करतो का त्यांनी एक दिलाने या दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड केली. साहेबराव निधाने यांची वीरभद्र देवालय अध्यक्ष निवड झाली, त्याचप्रमाणे सचिन भोगोटे यांची उपाध्यक्ष निवड झाली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि तसेच सर्व वीरभद्र सदस्य जी कमिटी आहे त्यांना मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी वीरभद्र ट्रस्टचे असणारे आत्ताच निवड झाली आणि साहेबराव निधाने आणि सचिन भाऊ बोठे हे अध्यक्ष उपाध्यक्ष झाले त्याबद्दल त्यांना अभिनंदन. भावी त्यांना असणाऱ्या ट्रस्टची जी सेवा किंवा गावची जी सेवा आहे, मंदिरांची जी सेवा आहे, धार्मिक कार्यक्रम जे आहेत किंवा सगळ्यांचा एकोपा, हे सगळ्यांचं टिकून राहण्याचं काम आणि उच्च विचारश्रेणीमधून सर्वांना एकोप्याचं काम त्यांच्या हातून घडो आणि वीरभद्राची सेवा त्यांच्या हातनं अशी सतत घडत राहो हीच त्यांना शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो. आणि आज या ठिकाणी आज 12/12/2022 या दिवशी राहता येथील प्रसिद्ध असलेलं वीरभद्र देवालय, त्याचप्रमाणे नवनाथ महाराज मंदिर, बनबिरवा मंदिर असं 13-14 मंदिराचं एक ट्रस्ट या गावामध्ये आहे. 1953 हे ट्रस्ट आहे आणि हे ट्रस्ट याला अनेक मान्यवर या ट्रस्टचे अध्यक्ष होऊन गेलेले आहे. या ट्रस्टच्या राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष त्याचप्रमाणे गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन अशा लोकांनी या ट्रस्टचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि या गावामध्ये वर्षानुवर्ष खिळीमिळीच्या वातावरणात या गावची जत्रा होते. या गावामध्ये उत्सव भरवले जातात, धार्मिक कार्यक्रम केले जातात आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एक जरा वाईट प्रकार या गावामध्ये राजकीयदृष्ट्या खेळले गेले. दोन जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून अनेक प्रकार या गावामध्ये घडले आणि माळी मराठा धनगर अशा समाजाच्या या गावामध्ये वातावरण गलिच्छ करण्याचं आणि राजकीयदृष्ट्या आपलं पोळ्या भाजण्याचं काम अनेक राजकीय धुरीधरांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून माझ्यावर खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी या ठिकाणी पडलेली आहे. हे दोन्ही तिन्ही समाज आणि सर्व अल्पसंख्याक समाजाला बरोबर घेऊन आपल्याला या धार्मिक कार्य या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि विकास या ठिकाणी करायचा आहे आणि हे करत असताना अनेकांना बरोबर घ्यायचं आहे. त्याच्यातून काही चुका देखील घडतील परंतु त्या चुका आपल्या माध्यमातून आमच्या जर लक्षात आल्या तर आम्ही निश्चितपणे त्याचं स्वागत करू आणि त्या चुका दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. या शहराची शांतता
सुव्यवस्था ही राखण्याचं गावाचं गाव पण राखण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्यावर पडलेली आहे आणि ती आम्ही पूर्णपणे पार पाडू अशी आम्हाला खात्री आहे।